हॅलो चिल्ड्रन आज आपण मराठी शिकणार आहोत मराठीत आपला पाठ पार्थ आहे पाठ आठ गम्मत कोडे या पाठात आपल्याला काही गमतीचे काम करायचे आहे म्हणजे काय काही आपल्याला चित्र दिलेले आहे त्यांचे आपल्याला नाव सांगायची आहेत तर आपल्याला काय सांगितलं आहे अ आ ओ औ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे शोधा दाखवा व नावे सांगा तर इथे आपल्याला काही चित्रे दिली आहेत आणि आपल्याला काय करायचे आहे हे जे स्वर दिले आहे हे सगळे स्वर आहेत ह्या स्वरापासून कोणते चित्रांची नावे आहे ते आपल्याला सांगायचे आहे पण मी काय केले आहे तुमच्यासाठी सगळी चित्रांची नावे इथे लिहून ठेवली आहे मग आपण काय करणार अपासून कोणते आहे ते वेगळे करू आणि आपासून कोणते आहे ते वेगळे करून घेऊ ओ पासून तसेच औ आणि अम पासूनही कोणकोणते चित्र आहे ते आपण वेगळे वेगळे करून घेणार घेणार आहेत बरं का तर चला पहिलं चित्र आपल्याला कसला दिसत आहे हे आहे अडकित्ता हिंदी में इसको बोलते हैं सरोता तो वैसे ये है अडकित्ता ही काय दिसते टोपी आपण डोक्याला लावतो ती टोपी ही काय ठेवली आहे कशाची चित्र आहे ही अंड्यांची अंडी आहे ही अंडे देखे ना बच्चे बच्चू हे फणस मराठीत याला फणस म्हणतात आणि हिंदी में हम क्या बोलते है कटहल हे तर सगळ्यांना माहित आहे तुम्हाला हे खायला आवडते ना आईस्क्रीम ही पहा ही मुलगी आहे पण मुलगीचं आपल्याला पूर्ण चित्र नाही दिलं आहे त्याची जे तिने कपडे घातले त्याचं चित्र आहे तर ही आहे ओढणी काय आहे ही ओढणी आणि हा जो चित्र आहे तुम्हाला दिसते ये क्या आहे हिंदी में हम इसको क्या बोलते आईना और मराठी में उसका नाम है आरसा हा काय आहे आंबा खाण्यात कशा असतो मस्त थोडस गोड थोडस आंबट पण आपल्याला खूपच आवडतो आंबा हा आहे फुगा हा काय दिसतो तुमचं दफ्तर तुमच्या जवळ आहे ना असं दप्तर तुम्ही ठेवताना आपल्या सगळे पुस्तके या दप्तरात तोच आहे हा तुमचं दप्तर ही माहित आहे ही काय आहे आपल्या बोटात घालायची अंगठी ही आहे तुमची पुस्तक हे जे चित्र आहे हे आहे अंजीर हे खायची वस्तू आहे खायचं फळ आहे अंजीर आणि हे काय आहे हे शेतात काम करायला लागते हे आहे अवजार बर हे तर तुम्हाला दिसतच आहे हे काय आपले छान छान ओठ आणि हे आहे कुलूप हिंदी में आपण इसको बोलते ताला और ये क्या है? अननस है? इंग्लिश इंग्र इंग्रजीमध्ये पायन आणि मराठीत आपण काय म्हणतो अननस हे काय दिसतं तुम्हाला टेबल आणि ही काय दिसत आहे केडी चला तर आता आपल्याला काय म्हटलं आहे अपासून तर अपासून आपल्याला काय दिसते अपासून अडकित्ता अपासून अडकित्ता अजून काय आहे अपासून काही दिसत आहे का अपासून अननस तर हे दोन चित्र आहे अपासून अपासून अडकित्ता अपासून अननस बरं तर आपला अचं काम झाला अ हे पण झाला अ आता आहे आ, आ पासून काय दिसत आहे पासून आरसा हा काय आहे आ आरसा अजून कुठे आहे आ आपासून ही आहे तुमची आईस्क्रीम आपासून आईस्क्रीम तर दोन झाले आरसा आईस्क्रीम आता ओ पासून ओपासून मला दिसली ओढणी ओ पासून ओढणी अजून काय दिसते का आपल्याला हा ओ पासून ओठ हे बनले ओ पासून ओठ आता औपासून औपासून काय दिसत आहे इकडे आपल्याला औजार औ औजार औपासून औजार अजून काय दिसत आहे का मला तर काही दिसत नाही अवजार झाला आपला आता अंपा सुन, अंपा सुन। अंपा अंग पासून अंग पासून अंग पासून आहे अंगठी अंग अंगठी हा काय कशापासून आहे अंगठी अजून अंजीर अंग अंजीर दोन झाले हे अंगठी अंजीर आता आपल्याला हा आपले चित्र झाले पण जे आपल्याला ह्या स्वरापासून नाही आहे ते मी मिटवून देते आता हा हे तुम्हाला मी सांगितले पण यांची गरज आहे का लिहायची नाही टोपी त्यापासून तर विचारलंच नाही आपल्याला नाही का तर म्हणून ह्याला मिटवून द्यायचं अनपासून अंडी पण आहे हा अंडी अंगठी अंजीर तीन झाले मग आता फणसची गरज नाही कारण विचारलंच नाही म्हणून आपण काय करायचंय हाही मी मिटवून देते फणस फुगा पण मिटवून देते कारण फ पासून विचारला आहे का तुम्हाला नाही दप्तरी विचारला नाहीये म्हणून हाही मिटवून देते बर का कुलूपचाही विचारला नाहीये कपासून तोही मिटवून देते टेबल पण विचारलं नाहीये आपल्याला फक्त कशापासून अ पासून आ पासून ओ पासून पासून आणि अम पासून विचारला आहे मग ही केडी पण मिटवून देते कारण क पासून काही विचारलेला नाही आहे तर बाकी हे स्वरापासून आहे म्हणून हे मी नाव ठेवलेली आहे आणि तुम्हाला अजून काय सांगितलं आहे की या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे शोधा दाखवा व नावे सांगा मी तुम्हाला अजून काही अपासून अजून कोणते शब्द बनवू शकतो आपण असे तीन चार शब्द तुमच्यासाठी लिहून ठेवले आहे तर तेही तुम्हाला मी सांगून देते आहे तुम्ही हे वहीत लिहायचे आणि जे नाव मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही पुस्तकात लिहायचे हे नाव पुस्तकात लिहायचे आणि हे तुम्ही वहीत लिहायचे बरं का चला तर अपासून अजगर अमन अजब अनघा आणि जर तुम्हाला अजून कोणते नाव येत हो असतील तर दोन दोन नामे तुम्ही अजून लिहायचे तुमच्या वहीत आरसा आई आत्ता आरण तुम्ही अजून काही शब्द लिहू शकता आजोबा आजी आ आबा असे तुम और भी शब्द लिख सकते हो बच्चे आसे बनने वाले मैंने एक दो तीन चार ही लिखे हैं आप और दो शब्द अपने मन से इसमें लिखेंगे ठीक है तो मैं यहाँ नंबर डाल देती हूँ आपके लिए कि मैंने कितने लिखे वन टू थ्री फोर और आप क्या लिखेंगे फाइव और सिक्स यानी दो आपको और लिखना है यहाँ भी वन टू थ्री फोर ये मैंने लिखा है आपको क्या लिखना है फाइव और सिक्स हिंदी में भी मराठी में भी आपको बता सकती हूँ एक, दोन, तीन चार पाच सहा समझा? चलो अपना आ से हो गया था अभी ओ से ओकली ओला ओला म्हणजे मराठी में ओला आणि हिंदीत गिला ओटा ओजस ओजस नाव असते कोणी कोणाचा औ पासून औजार औषध औदुंबर औत आणि तुम्ही अजून काही शब्द पहा आणि त्यात दोन शब्द लिहा म्हणजे तुम्हाला तुमच शब्द भंडार अंगठी अंतर अंग अंबर असे शब्द शोधा तुम्ही आपल्या आजूबाजूला आणि दोन नवीन शब्द इथे तुम्हाला लिहायचे आहे जर तुम्ही असे दोन दोन नवीन शब्द लिहिणार तर तुमची शब्द तुमचे शब्द भंडार वाढणार तुम्हाला चांगली मराठी यायला लागेल म्हणून आपल्याला हे काम करायचेच आहे बरं का मग तुम्ही करणार मला वाटते हो ना तुम्ही छान छान विद्यार्थी आहेत म्हणून तुम्ही हे सगळं काम करायचे म्हणजे आजचा आपला पाठ संपला आजचा आपला पाठ कोणता होता ते पाठ आठ गमत कोडे म्हणजे हे सगळं काम आपण व्यवस्थित आपल्या वहीत आणि पुस्तकात करायचं आहे थँक्यू